मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी त्यांनी ढोल वाजवले, त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्यावर टीकाही केली. मात्र धस जे ते फक्त ढोलवादनच नव्हे तर डान्स, लेझिम, नृत्य आणि वेळ पडली तर गाणं देखील गातात, बरं का? पाहुयात. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सुरेश धसांनी ढोल वाजवताच सोशल मीडियातही त्यांच्या या आधीच्या ढोलवादनाचे व्हिडिओ पॉपअप व्हायला लागले. ढोलताशा किंवा लेझिम नृत्यासारख्या प्रकारात एरवी फक्त गिरीश महाजनांचेच व्हिडिओ व्हायरल होतात. मात्र ढोलवादनात महाजनांनाही फाईट देईल असा नेता थेट जळगावहून 250 किलोमीटर दूर असणाऱ्या आष्टीतच सापडतो. सुरेश धसांच्या राजकारणाला चांगली आणि वाईट अशा दोन बाजू आहेत. मात्र कार्यकर्त्यांच्या लग्नाला किंवा चक्क वाढदिवसालाही मनमुरादपणे ढोल वाजवणारे सुरेश धस हे बीड मधले एकमेव नेते. या बिनधास्त अंदाजाचे अनेक व्हिडिओ युट्यूबवर आहेत. याच व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर त्यांचे फॅन फॉलोइंगही वाढलेलं आहे. दस फक्त ढोलवादनातच माहिर आहेत असं नाही. साताऱ्याच्या उदयनराजेंसारखी त्यांच्या डान्सचीही एक हटके स्टाईल आहे. किशोर कुमारचं मैं हू डॉन असो किंवा मग आपल्या आनंद शिंदेंची ठसकेबाज गाणी, सुरेश धसांनी ठेका धरलाच नाही असं क्वचितच झालंय. सुरेश धस ज्याप्रमाणे एखाद्या गाण्याचा परफेक्ट बीट पकडतात, तसंच कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर ते गायनाच्या प्रकारातही स्वतःला आजमावतात. राष्ट्रवादीवर रुसून ते भाजपमध्ये गेले खरे, मात्र हे गाणं ऐकल्यावर जणू त्यांनी हे गाणं राष्ट्रवादीलाच डेडिकेट करून गायलंय की काय असाच फील येतो. निवडणुकीचे ढोल वाजणं सुरू झालंय, त्यामुळे सुरेश धसांचेच नाही तर असे अनेक व्हिडिओ इथून पुढे व्हायरल होतील आणि चर्चेतही राहतील. अजय सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई.